मुलांनो, तुमच्या सर्वांचे LBS ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. मुलांनो, आज आपण आपला जो मराठी विषय आहे त्या अंतर्गत इयत्ता दुसरी विषय मराठी आज आपण सराव सुरू करणार आहोत. आणि आपली जी पाचवी कविता आपण शिकलेलो आहोत फुलपाखरू, या कवितेतील प्रश्न उत्तरांचा सराव आज आपण करणार आहोत. तर या ठिकाणी मी प्रश्न पहिला लिहिलेला आहे मुलांनो, कसे ते लिहा. तर या प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. प्रश्न पहिला आहे कसे ते लिहा, त्यातील पहिला प्रश्न फुलपाखरू रंग टिपते. फुलपाखरू रंग कसे टिपते या प्रश्नाचं उत्तर आहे हळूच. फुलपाखरू रंग टिपते हळूच, हळूच हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, फुलपाखरू हसते. फुलपाखरू कसे हसते तर आपलं उत्तर आहे खुदकर. फुलपाखरू कसे हसते तर खुदकर. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, ठिपक्यांचा रंग. ठिपक्यांचा रंग कसा आहे तर जे ठिपके आहे त्याच्या अंगावर त्याचा रंग आहे निळसर जांभळे. तर आपलं उत्तर आहे निळसर जांभळे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, कमानीचा रंग. कमानीचा रंग कसा आहे तर सोनेरी. कमानीचा रंग सोनेरी. सोनेरी हा रंग कशाचा आहे तर कमानीचा आहे. आणि कमानीचा रंग कसा आहे तर सोनेरी, लक्षात ठेवायचा आहे मुलांनो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा, कोठे ते लिहा. प्रश्न दुसरा काय आहे, कोठे ते लिहा. त्यातील पहिला प्रश्न, फुलपाखरू दंग होते. फुलपाखरू कोठे दंग होते तर त्याचं उत्तर आहे फुलांच्या दुनियेत. फुलपाखरू कोठे दंग होते तर फुलांच्या दुनियेत. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, फुलपाखरू बसते. फुलपाखरू बसते या प्रश्नाचं उत्तर आहे फुलांवर. कोठे बसते फुलपाखरू तर फुलांवर. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे काय ते लिहा. तर बघा फुलपाखरू पंखांना फासते. फुलपाखरू पंखांना काय फासते तर बघा मुलांनो, फुलपाखरू पंखांना फुलांचे रंग फासते. तर आपलं उत्तर आहे फुलांचे रंग. लक्षात ठेवायचं आहे फुलपाखरू पंखांना फासते फुलांचे रंग. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, सोनेरी रंगाची. सोनेरी रंगाची काय आहे तर कमान आहे. लक्षात ठेवायचं आहे सोनेरी रंगाची कमान. कमान हे आपलं उत्तर आहे. तर मुलांनो आपण एकूण तीन प्रश्न म्हणजे तीन प्रश्न उत्तरांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. प्रश्न पहिला कसे ते लिहा, प्रश्न दुसरा कुठे ते लिहा, आणि प्रश्न तिसरा बघा काय ते लिहा. तर या तीन प्रश्नांचा आणि त्यातील जे प्रश्न आणि उत्तर आहे तर त्याचा आपण आज अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला या सर्व प्रश्न उत्तरांचा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून किंवा तुमच्याकडे जर वर्कबुक असेल तर त्या वर्कबुकवर हे व्यवस्थित उत्तर लिहून त्या प्रश्न उत्तरांचा तुम्हाला सराव करायचा आहे. आणि पुढील पाठाचा जो सराव आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, थँक्यू.